मराठा सकल मराठा समाज अहमदनगरच्या वतीने मीटिंग बोलवली होती. आम्ही आज ठराव घेतलेला आहे की आजपासून आम्ही कुठल्याही नेत्याच्या सभेला किंवा कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही, कोणालाही मतदान करणार नाही जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही. आणि जरंगी पाटलांनी जो सखी सोयऱ्याचा कायदा पारित करण्यासाठी आंदोलन सुरू केलेले तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही नेत्याच्या मागे जाणार नाही. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की अहमदनगर मतदारसंघातून कमीत कमी 500 ते 1000 फॉर्म इथून आम्ही भरणार आहोत आणि लोकसभेची निवडणूक लढणार आहोत. आम्ही आज मराठा सकल मराठा समाज अहमदनगरच्या वतीने मीटिंग बोलवली होती. आम्ही आज ठराव घेतलेला आहे की आजपासून आम्ही कुठल्याही नेत्याच्या सभेला किंवा कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही, कोणालाही मतदान करणार नाही जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही. आणि जरंगी पाटलांनी जो सखी सोयऱ्याचा कायदा पारित करण्यासाठी आंदोलन सुरू केलेले तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही नेत्याच्या मागे जाणार नाही. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की अहमदनगर मतदारसंघातून कमीत कमी 500 ते 1000 फॉर्म इथून आम्ही भरणार आहोत आणि लोकसभेची निवडणूक लढणार आहोत.